नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ सेकंडमधील चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट्स फॉर पॅरलल लाईन्स नावाचा एक मुद्दा अभ्यासलेला आहे. त्यामध्ये इंटेरियर अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल्स टेस्ट अँड करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट अशा 3 टेस्ट आपण अभ्यासलेल्या होत्या. त्यापैकी इंटेरियर अँगल्स टेस्ट जी आहे ती ॲज अ पॉश्युलेट म्हणजे गृहितक म्हणून आपण इतर 2 टेस्ट प्रूव्ह करायला वापरली होती. ती टेस्ट होती इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूला तयार झालेल्या आंतरकोणांची जोडी पूरक असेल तेव्हा त्या 2 रेषा समांतर असतात. ही ती कसोटी आपण पाहिलेली होती. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड ड्यू टू द ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुअंट देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे जेव्हा संगत कोणांची एक जोडी ही एकरूप असते तेव्हाही त्या रेषा समांतर असतात. तर अल्टरनेट अँगल्स टेस्ट होती जेव्हा 2 रेषांच्या एका छेदिकेनं तयार झालेल्या अल्टरनेट अँगलची एक जरी जोडी ही कॉन्ग्रुअंट असेल तरीसुद्धा त्या रेषा समांतर असतात. या 3 टेस्ट आणि त्यावर आधारित 2 करोलरी म्हणजे उपप्रमेय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. या टेस्टवरती आणि करोलरीवरती आधारित प्रॅक्टिस सेट 2.2 आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी अजूनही आपण मॅथ सारथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे. इन द फिगर अँगल वाय इज इक्वल टू 108 डिग्री अँड अँगल एक्स इज इक्वल टू 71 डिग्री. आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल जस्टिफाय. म्हणजे आकृतीमध्ये यम आणि एन यांची एक ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका यल दर्शविलेली आहे आणि त्यामुळं तयार झालेल्या आंतरकोणांच्या जी जोडी आहे त्यांची मापं आपल्याला सांगली आहेत. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 71 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 108 डिग्री. जर या कोणांची मापं आपल्याला दिलेल्या मापांप्रमाणे असतील तर या 2 रेषा समांतर आहेत का असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्या उत्तराचं समर्थन आपल्याला करायचं आहे. आपण या ठिकाणी इंटेरियर अँगल्स टेस्ट वापरणार आहोत म्हणजे आंतरकोन कसोटी वापरून या 2 रेषा समांतर आहेत किंवा नाहीत हे ठरवणार आहोत. मग सोल्यूशनमध्ये आपण असं म्हणूयात, लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन एम अँड एन. म्हणजे रेषा एन ही रेषा एम आणि एन यांची छेदिका आहे. अँगल एक्स इज इक्वल टू 71 डिग्री अँड अँगल वाय इज इक्वल टू 108 डिग्री इट इज गिव्हन. हे आपल्याला दिलेलं आहे. लेट अस ॲड दिस 2 अँगल्स. अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 71 डिग्री प्लस 108 डिग्री, दॅट मीन्स 179 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, या 2 कोणांच्या मापांची बेरीज ही 179 अंश आहे. म्हणजे हे 2 कोण पूरक कोण नाहीत, म्हणजे ते सप्लिमेंटरी नाहीत. आणि हे जर सप्लिमेंटरी नसतील तर मग रेषा एम आणि रेषा एन या 2 रेषा परस्परांना समांतर असणार नाहीत. मग या ठिकाणी असं म्हणूयात, अँगल एक्स अँड अँगल वाय आर इंटेरियर अँगल्स अँड दे आर नॉट सप्लिमेंटरी, देअरफॉर लाईन एम अँड लाईन एन आर नॉट पॅरलल लाईन्स. आणि याचं रिझन आपण लिहिलेलं आहे, हे आपण विधान जे केलेलं आहे ते विधान इंटेरियर अँगल टेस्ट या कसोटीचा वापर करून आपण हे विधान लिहिलेलं आहे की रेषा एम आणि रेषा एन या एकमेकींना समांतर रेषा नाहीत. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे. इन द फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल बी देन प्रूव दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. रेषा एल आणि रेषा एम यांच्या ट्रान्सवर्सल एन या 2 रेषांना छेदलेलं असल्यामुळं अँगल ए आणि अँगल बी हे तयार झालेले आहेत. मग आता या 2 अँगलचा टाईप कोणता आहे, वेदर दीज आर अल्टरनेट अँगल्स ऑर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑर इंटेरियर अँगल्स, म्हणजे हे आंतरकोण आहेत, व्युत्क्रम कोण आहेत की संगत कोण आहेत, तर हे एकमेकांचे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, दीज आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड इट इज गिव्हन दॅट दीज 2 अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. मग आपल्याकडं अल्टरनेट अँगलची टेस्ट आहे. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड ड्यू टू द ट्रान्सवर्सल ऑफ 2 लाईन्स इज कॉन्ग्रुअंट देन द लाईन्स आर पॅरलल. मग या ठिकाणी आपण असं म्हणूयात, लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. ऑल्सो अँगल ए अँड अँगल बी आर एक्सटेरियर अँगल्स अँड अँगल ए इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल बी इट इज गिव्हन. देअरफोर
बाय यूजिंग अल्टरनेट एंगल्स टेस्ट वी कैन से दैट लाइन एल इज पैरेलल टू लाइन एम. हे सिंपल एक्झाम्पल्स, एक मार्काला किंवा दोन मार्काला ह्या ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपल्याला येऊ शकतात. थर्ड एक्झाम्पल आहे, इन द फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी अँड अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय, प्रूव दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. म्हणजे आकृतीमध्ये आपल्याला कोन ए आणि कोन बी हे दोन कोन एकमेकांशी एकरूप असलेले सांगितलेले आहेत, त्याचप्रमाणे अँगल एक्स आणि अँगल वाय हे दोन कोनसुद्धा परस्परांशी एकरूप आहेत. तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला लाईन एल आणि लाईन एन ह्या परस्परांना पॅरलल दाखवायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईन एल आणि लाईन एम यांची ट्रान्सवर्सल आपण के गृहीत धरली तर अँगल ए आणि अँगल बी हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि ते करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकांशी एकरूप असल्यामुळं करस्पॉन्डिंग अँगलच्या टेस्टनुसार लाईन एल आणि लाईन एम ही एकमेकांना पॅरलल येणार आहे. मग आता हे आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. लाईन के इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. नाव अँगल ए अँड अँगल बी दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी इट इज गिवन. देअरफॉर अकॉर्डिंग टू करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट बाय युझिंग करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट म्हणजे संगत कोन कसोटीचा उपयोग करून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. सपोज दिस इज इक्वेशन नंबर वन, म्हणजे रेषा एल आणि रेषा एम या परस्परांना समांतर आहे, त्याला आपण समीकरण नंबर एक असं म्हणूया. नाव जर समजा आपण एम आणि एन या दोन रेषा गृहीत धरल्या आणि हा जो सेगमेंट आपल्याला दिसतो आहे हा जर ट्रान्सवर्सल मानला तर अँगल एक्स आणि अँगल वाय हे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत आणि तेही कॉन्ग्रुएंट आपल्याला सांगितले आहेत. मग या ठिकाणी आपण असं म्हणूयात अँगल एक्स अँड अँगल वाय दीज आर अल्टरनेट अँगल्स अँड अँगल एस एक्स इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय इट इज गिवन. देअरफॉर अकॉर्डिंग टू अल्टरनेट अँगल्स टेस्ट वी कॅन से दॅट लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. सपोज दिस इज इक्वेशन नंबर सेकंड, म्हणजे इक्वेशन नंबर वनमध्ये आपण प्रूव्ह केलं की रेषा एल ही रेषा एमला समांतर आहे, तर इक्वेशन नंबर दोनमध्ये आपण प्रूव्ह केलं की रेषा एम ही रेषा एनला समांतर आहे. अकॉर्डिंग टू द ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी, म्हणजे संक्रमकता जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार जर पहिली रेषा दुसऱ्या रेषेला समांतर असेल आणि दुसरी रेषा तिसऱ्या रेषेला समांतर असेल तर पहिली रेषा आणि तिसरी रेषा ह्याही एकमेकींना समांतर असतात. Therefore, from equation 1 and 2, we can say that line L is parallel to line N. हे साधा एक सिंपल प्रूफ या ठिकाणी आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि अल्टरनेट अँगल्स टेस्ट या ठिकाणी यूज केलेली आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, इन द फिगर इफ रे बी ए इज पॅरलल टू रे डी ई अँगल सी दॅट मीन्स अँगल बी सी डी इट इज 50 डिग्री अँड अँगल डी दॅट मीन्स अँगल सी डी ई ऑर ई डी सी इट इज ऑफ मेजर 100 डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. हा जो पिंक कलरने दाखवलेला अँगल आहे ए बी सी तो आपल्याला शोधायचा आहे. यासाठी आपण यामध्ये फिगरमध्ये एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. सी या पॉईंटमधून रे बी एला एक पॅरलल पी क्यू ही लाईन काढणार आहोत. ती लाईन आपोआप मग रे डी ईला सुद्धा पॅरलल असणार आहे. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ लाईन पी क्यू पासिंग थ्रू पॉईंट सी अँड विच इज पॅरलल टू रे बी ए, म्हणजे या बिंदूमधून आपण एक पॅरलल लाईन काढूयात. ती पॅरलल लाईन या रीतीने असणार आहे, ही पी क्यू लाईन जी बी ए या किरणाला समांतर आहे. ती बी ए या किरणाला समांतर आहे आणि बी ए हा किरण बी ई या किरणाला समांतर आहे, म्हणजे या तीनही जे किरण असतील किंवा रेषा असतील यांच्यामध्ये समांतरता असणार आहे. मग याचा उपयोग करून आपण या ठिकाणी सोल्युशन देणार आहोत. नाव सपोज लाईन पी क्यू इज पॅरलल टू रे डी ई, हे आता आपल्याला कन्स्ट्रक्शनद्वारे आपण घेतलेलं आहे की या दोघांमध्ये समांतरता आहे. त्यानंतर डी सी ही त्यांची ट्रान्सवर्सल जर गृहीत धरली तर या ठिकाणी आपण इंटेरियर अँगल्स टेस्ट वापरून जेव्हा दोन रेषा समांतर असतात इथं इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. दोन रेषा समांतर असतील तर तयार होणारे इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणून या ठिकाणी विधान आपण घेऊयात अँगल सी डी ई प्लस अँगल डी सी क्यू हे दोन कोन, हा एक जो कोन 100 दिसतोय तो आणि हा जो कोन आहे कोन डी सी क्यू हे एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत, यांची सम जी आहे ती 180 डिग्री येणार आहे कारण ह्या दोघांमध्ये समांतरता आहे. दिस टू दॅट मीन्स रे डी ई इज पॅरलल टू लाईन पी क्यू. दिस इज अवर कन्स्ट्रक्शन. इथं आपण इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी वापरली आहे.
Now we know the measure of angle CDE, it is 100 degree. Therefore 100 degree plus angle DCQ is equal to 180 degree. Transfer 100 degree to right hand side, we get angle DCQ is equal to 180 degree minus 100. That means angle DCQ is equal to 80 degree. That means this angle DCQ, it is of 80 degree. आता आपण BCQ हा जो angle आहे तो शोधणार आहोत. It is the sum of angle BCD and angle DCQ. Therefore we can write angle BCQ, that means whole biggest angle, angle BCQ is equal to angle BCD plus angle DCQ. Now put the measures of angle BCD and angle DCQ in this equation, we get angle BCQ is equal to 50 degree plus 80 degree. That means angle BCQ is equal to 130 degree. हा जो कोण आहे BCQ, हा कोण हा 130 अंशाचा असणार आहे. नाउ रे बी ए इज पॅरलल टू लाईन पी क्यू और लाईन पी क्यू इज पॅरलल टू बी ए, दिस इज अवर कन्स्ट्रक्शन. म्हणजे हा जो किरण आहे, किरण बी ए आणि किरण रेषा पी क्यू हे एकमेकांना समांतर आहे. आणि जर आपण बी सी ही त्यांची ट्रान्सवर्सल मानली, बी सी इज देअर ट्रान्सवर्सल, देन अँगल ए बी सी अँड अँगल बी सी डी, दीज टू अँगल्स आर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, अँड इफ द लाईन्स आर पॅरलल देन द इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. म्हणजे या ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी यूज करणार आहोत. मग पुढचं स्टेटमेंट असणार आहे अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल बी सी क्यू, बट वी नो दॅट अँगल बी सी क्यू इज इक्वल टू 130 डिग्री. देअरफॉर वी कॅन से दॅट अँगल ए बी सी इज ऑल्सो 130 डिग्री. म्हणजे कोण ए बी सीचं माप जे आहे ते 130 अंश येणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण दोन टेस्ट वापरले, टेस्ट म्हणण्याऐवजी आपण प्रॉपर्टी म्हणूयात. एक इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी वापरलेली आहे आणि दुसरी अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी वापरलेली. प्रॉपर्टी आणि टेस्ट यांच्यामध्ये फरक आहे. प्रॉपर्टीमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुंट असतात, तर इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात, लाईन्स पॅरल असतात हे गिवन असतं. तर टेस्टमध्ये आपण लाईन पॅरल दाखवतो, हा एक बेसिक डिफरन्स त्यांच्यामध्ये आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फिफ्थ एक्झाम्पल. इन द फिगर रे ए ई, दिस रे इज पॅरलल टू रे बी डी, रे ए एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. म्हणजे हा जो किरण आहे तो या कोणाचा दुभाजक आहे. अँड रे बी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. प्रूव दॅट ए एफ इज पॅरलल टू बी सी. म्हणजे हे दोन किरण परस्परांना समांतर आहेत आणि किरण ए एफ आणि किरण बी सी हे अनुक्रमे कोण ए ई ए बी आणि ए बी डी यांचे दुभाजक आहेत. तर आपल्याला हे जे बायसेक्टर आहेत अँगलच्या, त्या लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायच्या आहेत. सिंपल एक्झाम्पल आहे. या पद्धतीचं सहावंही एक्झाम्पल याचप्रमाणे असणार आहे. प्रूफ रे ए ई अँड रे बी डी, दीज टू रेज आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे रे ए इज पॅरलल टू रे बी बी डी अँड ए बी इज देअर ट्रान्सवर्सल, इट इज गिवन. हे एक्झाम्पलमध्ये आकृतीमध्ये आपल्याला दिसतं आहे. मग अँगल ई ए बी इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल ए बी डी. वाय? दीज आर द अल्टरनेट अँगल्स अँड दीज टू लाईन्स ऑर रेज आर पॅरलल, देअरफॉर दीज अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. सपोज दिस इज इक्वेशन नंबर वन. नाव बट रे ए एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. म्हणजे ए एफ हा ए बीचा बायसेक्टर आहे, म्हणजे हे याचे दोन समान भागांमध्ये विभाजन होते. म्हणून यावरून आपण एक विधान असं करू शकतो, अँगल ई ए बी इज इक्वल टू ट्वाईस द मेजर ऑफ अँगल एफ ए बी. म्हणजे हा जो मोठा कोण आहे ए ए बी हा एफ ए बीच्या दुप्पट असणार आहे. याला आपण समीकरण नंबर सेकंड असं म्हणूया. सिमिलरली रे बी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. म्हणजे बी सी हा कोण ए बी डीचा दुभाजक आहे, म्हणजे त्याचे समान दोन भाग झालेत. म्हणून आपण ए बी डी जो अँगल आहे तो अँगल ए बी सीच्या दुप्पट लिहू शकतो. देअरफॉर वी कॅन राईट अँगल ए बी डी इज इक्वल टू टू अँगल ए बी सी. इट इज इक्वेशन नंबर सेकंड. आता फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री, इफ वी पुट द व्हॅल्यूज ऑफ अँगल ई ए बी अँड अँगल ए बी डी इन इक्वेशन वन, वी कॅन गेट टू अँगल, दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री वी गेट
टू अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल टू अँगल ए बी सी, टू टू गेट्स कैंसल, दैट मीन्स एंगल एफ ए बी इज इक्वल टू एंगल ए बी सी. वॉच वेयर दिस टू एंगल्स आर, एंगल एफ ए बी एंड एंगल ए बी सी, दिस टू एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ वी कंसिडर रे ए एफ एंड रे बी सी एंड देयर ट्रांसवर्सल ए बी, देन एंगल एफ ए बी एंड एंगल ए बी सी दीज आर द अल्टरनेट एंगल्स एंड दे आर कॉन्ग्रुएंट, दैट मीन्स दीज रेज आर पैरेलल टू ईच अदर. दीज आर द अल्टरनेट एंगल्स फॉर्म्ड बाय द ट्रांसवर्सल ऑफ लाइन ए एफ एंड लाइन बी सी एंड दीज एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर वी कैन से दैट बाय यूजिंग अल्टरनेट एंगल्स टेस्ट लाइन ए एफ इज पैरेलल टू लाइन बी सी. दिस इज द प्रूफ ऑफ आवर टू प्रूफ, म्हणजे आपलं जे साध्य आहे त्या साध्याचा हा प्रूफ आहे, सिंपल आहे. यामध्ये आपण अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टीही वापरली आणि अल्टरनेट अँगलची टेस्टही वापरली, दोनही या ठिकाणी आपण गुणधर्म वापरलेले आहे. लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट इज अ ट्रान्सवर्सल ई एफ ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट्स द लाईन्स ॲट द पॉईंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. रे पी आर अँड रे क्यू क्यू एस आर पॅरलल बायसेक्टर्स, दीज आर द टू पॅरलल बायसेक्टर्स ऑफ अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू सी. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रेषा ए बी आणि रेषा सी डीची एक छेदिका ई एफ ही त्या रेषांना अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूमध्ये छेदते. किरण पी आर हा बी पी क्यू या कोणाचा दुभाजक आहे, तर किरण क्यू एस हा कोण पी क्यू सीचा दुभाजक आहे, आणि हे दोन दुभाजक जे आहेत ते परस्परांना समांतर असतील, तर या रेषा परस्परांना समांतर दाखवायच्या आहेत. या आधीच्या एक्झाम्पलप्रमाणे सगळे येणार आहे. नाउ प्रूफ, रे पी आर इज पॅरलल टू रे क्यू एस अँड लाईन ई एफ इज देअर ट्रान्सवर्सल. या दोन रेषा समांतर आहेत, किरण समांतर आहेत, हे दुभाजक आहेत आणि त्यांची छेदिका आपण ई एफ मानली, हे आपल्याला दिलेलं आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येईल, अँगल पी क्यू एस, पी क्यू एस हा जो अँगल आहे इट इज इक्वल टू अँगल क्यू पी आर, म्हणजे हा जो कोण आहे या दोन कोणांमध्ये एकरूपता आहे. का? तर या दोन रेषा जर आपण गृहीत धरल्या, किरण गृहीत धरले आणि ही जर त्यांची छेदिका असेल, तर ह्या दोन किरणांमध्ये समांतरता आहे आणि हे दोन अँगल एकमेकांचे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि जर रेषा समांतर असतील तर तयार होणारे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स किंवा अल्टरनेट अँगल्स, मग ते इंटेरियर असोत किंवा एक्सटेरियर, ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर वन घेतलं, अँगल पी क्यू एस इज इक्वल टू अँगल क्यू पी आर अकॉर्डिंग टू अल्टरनेट अँगल्स प्रॉपर्टी. नाउ नेक्स्ट, रे क्यू एस इज अ बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी. रे क्यू एस हा पी क्यू सी या कोणाचा दुभाजक आहे हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, अँगल पी क्यू एस इज वन हाफ ऑफ द अँगल पी क्यू सी. म्हणजे हा जो अँगल आहे पी क्यू एस हा पी क्यू सी या मोठ्या कोणाच्या निंपट आहे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये केल्याप्रमाणेच आपण या ठिकाणी ती कृती करतोय. याला आपण समीकरण नंबर दोन असं म्हणूयात. सिमिलरली, रे पी आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू. इट इज ऑल्सो गिवन, म्हणजे किरण पी आर हा बी पी क्यू चा दुभाजक आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की क्यू पी आर हा जो छोटा कोण आहे या ठिकाणचा, हा अँगल बी पी क्यू चा निंपट असणार आहे. देअरफोर वी कॅन से दॅट अँगल क्यू पी आर इज इक्वल टू वन हाफ ऑफ द अँगल बी पी क्यू. सपोज दिस इज इक्वेशन नंबर टू. आता जर आपण या दोन कोणांच्या, म्हणजे समीकरण एक दोन आणि तीनचं जर आपण निरीक्षण केलं, तर पी क्यू एस आणि क्यू पी आर या दोन कोणांच्या किमती आपण जर समीकरण नंबर एकमध्ये ठेवल्या, तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री, वन अपॉन टू अँगल पी क्यू एस इज इक्वल टू वन अपॉन टू अँगल बी पी क्यू. वन हाफ गेट्स कॅन्सल, वी गेट अँगल पी क्यू सी इज इक्वल टू अँगल बी पी क्यू. पी क्यू सी हा जो कोण आहे तो कोण बी पी क्यू या कोणाशी एकरूप आलेला आहे. दीज टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स फॉर्म ड्यू टू द ट्रान्सवर्सल ऑफ लाईन ए बी अँड सी डी. म्हणजे या छेदिकेमुळे हे तयार झालेले अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आलेले आहेत.
मग अल्टरनेट अँगलची तेच जर वापरली, जर छेदिकेमुळं तयार झालेले अल्टरनेट अँगल्स, मग ते इंटेरियर असोत किंवा एक्सटेरियर, ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर रेषा समांतर असतात. देअरफॉर वी कॅन से दॅट दीज आर द अल्टरनेट अँगल्स फाउंड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ लाईन ए बी अँड सी डी अँड दीज आर कॉन्ग्रुएंट. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू अल्टरनेट अँगल्स टेस्ट वी कॅन से दॅट लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी, म्हणजे रेषा ए बी ही रेषा सी डीला समांतर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा हा चॅप्टर होता, हा आपला या ठिकाणी संपलेला आहे. यामधील प्रॉब्लेम सेट तुम्ही सोडवा, काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, आणि प्रॉब्लेम सोडवल्यानंतर तुमच्या विषय शिक्षकांना नक्की दाखवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला यापुढे या चॅनलवरती अपलोड होणारे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील, आणि यापूर्वी अपलोड झालेले सर्व व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद, काळजी घ्या.